साखर सम्राट श्री सर्जेराव विखे पाटील यांचाही बेपत्ता लोकांमध्ये समावेश असण्याचं आमच्या सूत्रांकडून समजतंय. बाबासाहेब सर्जेराव विखे पाटील हे त्यांच्या पत्नी चंद्रिकाबाई यांच्यासोबत कालच या हॉटेलमध्ये राहायला आलेले होते आणि त्यानंतर लगेचच रात्री हा स्फोट घडून आल्यानं यामागे काही राजकीय घातपातर नाही ना असा पोलीस शोध घेत आहेत. हा स्फोट सर्जेराव आणि चंद्रिकाबाई राहत असलेल्या खोलीजवळ झालेला असल्याने त्यांच्या सुखरूप असण्याची शक्यता कमी असल्याची आमच्या सूत्रांकडून समजत आहे. दादा हे न्यूज वाले काय पण सांगायला लागेल. एक मिनिट एक मिनिट. दादा भैया आपण आणि आईला काही झालं नसेल ना. नाही नाही डुसके बा काळजी करू. त्या मम्मी सुभद्रांशी फोन करतो ते त्याचे येत राहतात ना. बघ ना लागतोय फोन. काय बोलताय दादा. फोन लागत आम्ही चौकशी चौकशी ठीक आहे चल. आम्ही येतोच बरं का. पण नाही बाबांना आणि आईला काही झालेलं नाहीये. हो ना शांत व्हा पाणी घे. आऊ पाणी घे ना. आऊ साहेब पाणी प्या. आऊ साहेब मामंजीना काहीही झालेलं नाहीये. लावण्या लावण्या तू तू सांभाळ बरं स्वतःला. सगळ्यांना फोन करून बोलव त्यांना इथे लगेच. आऊसाहेब पाणी प्या ना. आऊसाहेब शांत व्हा ना. आऊसाहेब काय झालंय. आऊसाहेब आऊसाहेब मामंजींना काहीही झालेलं नाहीये. काहीही नाही झालं. आऊसाहेब काहीतरी बोला. स्फोटाला आता जवळजवळ 20 तास उलटून गेलेले आहेत. मृतांची संख्या 15 पर्यंत पोहोचलीये आणि कित्येक जण अजूनही बेपत्ता आहे. या बेपत्ता झालेल्यांमध्ये कोल्हापूरचे विख्यात साखर सम्राट श्री सर्जेराव विखे पाटील आणि त्यांच्या पत्नी चंद्रिकाबाई यांचा शोध अद्यापही लागलेला नाही. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत त्यामुळे अवघ्या कोल्हापुरात शोककळा पसरली आहे. सम्राटा नाही निमाबाई नाही. काय बी झालं तरी आमचे आबासाहेब भाऊ होते. हा आमच्या आईसाहेब त्या हक्का दिस उलटला तरी मी तीच बातमी दाखवल्यात. नाही निमाबाई नाही. सम्राटराव तुम्ही शांत व्हा. दि शांत व्हा. कसं शांत व्हायचं मी निमाबाई. काय बी झालं तरी आई बा आहे ते आमचं. आमचं किती बी घालून पडून बोलणं ना. आमच्या किती भी मारहाण करे ना. आमची काळजी भी तेच घ्यायचे. आम्ही पोरके झालो निमाबाई. आम असली तर घरीच जाऊ असं वाटे ना. काय गत झाली असेल घरच्यांची. त्या समजण्यास निसावरायची नाही हिंमत आमची. नाही हिंमत आमच्या तो. बोल ना. हे घे पाणी दे. लावण्या हे घे औषध. मी संग्रामना बघते. दिघू दादा संग्राम आले येतील.
औषध घे ना अहो पाणी तरी पी वहिनी सर आऊ साहेबांच्याकडे बघवत नाही बघा या धक्क्यामुळे सुन्न झाले आहेत त्या डॉक्टर साहेब सुद्धा म्हणाले की ब्लड प्रेशर वगैरे सगळं नॉर्मल आहे पण जे काही घडलंय त्यामुळे अशी अवस्था झाली आहे त्यांची जी काय ऐकली ती समज खोट असेल ना वहिनी साहेब बोला ना वहिनी साहेब संग्राम काय झालं संग्राम मामंजी विषयी काही कळलं का तुम्हाला मी काय विचारते तुम्हाला संग्राम मामंजी आणि सासूबाई ठीक आहेत ना दादा तिकडे काय काय झालं संग्राम भाऊ काय झालंय दिगू दादा बघा ना हे काही बोलतच नाहीये तुम्ही तिकडे गेलता तो काय बोलले मामंजी आणि सासूबाई विषयी काही कळलं का तुम्हाला दाद्या आई आणि आबा सुखरूप आहेत ना काय बोलले पोलीस सांग ना गप्प काय सांग ना काहीतरी दादा काय चाललंय सांग ना एकदा बोल ना काहीतरी पोलिसांनी सांगितलं स्फोट त्यांच्या खोलीजवळ झाला स्फोट एवढा मोठा होता की कोणाचं नख पी सापडलं नाहीये आता एवढं मोठं स्फोट मात्र वाचण शक्य नाहीये पेक्षा जास्त कळत का रे तुझ्या पोलीस असती गल्ली 11 त्या साला जरी धक्का लागला ना तर सात समुद्राच्या पलीकडे असलेल्या आईच्या बिकाजाचा ठोका तुटतोय आणि आमचं काही सांगते काय झालं नाही तुझ्या आई बापाची तू ऐकलं ना दादा काय बोला तू
आमने सांगितलं ना तरी भी आमची खात्री नाही पटायची. अरे नाही पटायची. आमचा विश्वास आहे आमच्या मायेवर. वाय आमच्या मायेवर आमचा विश्वास आहे. अगदी अख्खी माया आमच्या काजामध्ये एकवटून सांगते आम्हाला की हे रक्त अगं तुझा सर्जा जिद्द आय तुझा सर्जे राव जिद्द आय. हाय सर्जा रावासनी काय बिचालेला नाय. अबक्ती ठाव आहे आम्हाला एकलं सोडून जाणार नाही ते आम्हाला या मान्यच नाय. तुम्ही अमान्य करून काय होणार आहे सम्राटराव. परिस्थिती बदलणार आहे ना. अहो पोलिसांनी काय स्टेटमेंट दिलंय हे तुम्ही ऐकलं नाहीत का. सत्य आता फक्त हे आहे सम्राटराव की तुमचे आबासाहेब आणि आईसाहेब या जगात नाही आहेत. निमा भाई बंद करा तुमची बडबड. अहो आमच्या आईबाबद्दल तुम्ही काय सांगता आम्हाला. आम्ही ओळखतो आमच्या आईबाला. अविके पाटलाचं रगात आहे ती. मरणाला बी कंडुवल. अच्छा नक्की हेच हवंय तुम्हाला. मग आमच्या आईबाचं मरण होय आमसनी. असं मग इथे काय करताय तुम्ही. जा की तुमच्या आबासाहेबांच्याच घरी जाऊन सांभाळा तुमच्या विखे पाटलाच्या रक्ताची माणसं. ती माणसं ज्यांनी नेहमी तुम्हाला पाण्यात बघितलंय कधीच तुम्हाला भाव नाही दिला त्यांनी. जा त्यांच्यातच जाऊन सडा. माझं डोकं खायचं नाही. निमाबाई सम्राटराव अहो तुमच्या आई वडिलांचं असं काहीतरी झालेलं ऐकून दुःख होणं तुम्हाला साहजिकच आहे समजू शकते मी. अहो पण जे काही घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय सम्राटराव. सम्राटराव अहो असं आईतं घडल्यानं तुमचा रस्ता अगदी मोकळा झालाय हे तुमच्या लक्षात येत नाहीये. नाही निमाबाई तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. संग्रामराव आम्ही तवास तुमचं ऐकू. तवास सर्जराव आमच्या मोरत चालत येतील नाही निदान त्याचा मुडदा तरी आमच्या मोरत दिसल. सांगून ठेवतो तवार या घरात कुणी बी आश्रू ढाळणार नाही शोक करणार नाही सांगून ठेवतो. बरोबर बोलताय तुम्ही हो साहेब. त्रिवेदी संग्राम पोलिसांनी फक्त अंदाज व्यक्त केलाय ठोस पुरावा नाहीये त्यांच्याकडे. ओ मुळात तो स्फोट सिलेंडरमुळे झाला शॉर्ट सर्किटमुळे झाला की आणखी कशामुळे झाला त्यांना काहीच माहीत नाहीये. आणि मामनजी आणि सासूबाई ह्यांचे त्या जागी मृतदेह सुद्धा सापडले नाही किंवा त्यांची एखादी वस्तू सुद्धा सापडली नाही. मग आपण हरून खचून काय फायदा. आपण उलट आऊसाहेबांवर विश्वास ठेवायला हवा. अगदी बरोबर बोलताय तुम्ही सुनबाई. बघा कारण नसताना कुणी बी स्टॉप करायचा नाही कुणी बी रडायचं नाही. करायचीच असेल ना तर आमच्या सगळं देवाजवळ प्रार्थना करा. तो गमी सुखरूप परत याने असत वय. तवर प्रत्येकानं हिंमत राखा. सगळ्यांनी एकत्र एकजुटीनं राहा. हिमाबाई तुमचा धनी कुठं आहे. मी त्यांना फोन लावते लावते आता. होय 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 आम्ही थोड्या वेळातच येतो घरला. हा
तुम्ही सामोर राहू का? सम्राटराव, अचानक घरच्यांना तुमची आठवण कशी आली म्हणायची? अरे हो, घरावर संकट आलंय नाही का? अहो पण संग्रामराव आहेत ना घरात, आबासाहेबांचे एकमेव लायक वारसदार, मग त्यांनी तुम्हाला का बोलवावं? ओ, ते तर हे काय कामाचं म्हणा, ते ठरले बायकोच्या ताटाखालचं मांजर, आभाळ कोसळू दे नाही तर जमीन फाटू दे. घरात सगळ्यांना माहितीये ते बायकोच्या शब्दा बाहेर जाणार नाहीयेत, म्हणून आता घरात सगळ्यांना सांभाळायला कोण? तुम्ही. पण काय फायदा हो सम्राटराव, एकदा का तुमची गरज सरली ना की मग परत तुम्ही ठरणार बिंडो. शी, किती स्वार्थी लोक भरली येतो सम्राटराव तुमच्या घरात. पण एक लक्षात ठेवा सम्राटराव, त्या सगळ्यांना वटणीवर आणायची चांगली संधी चालून आली आहे तुमच्याकडे आणि तुम्ही ते दवडणार? नाही मा बाई, नाही. तुम्ही फक्त सांगा रामासनी काय करायचे ते. गुड, मग आता मी सांगते तसच करा. हे घ्या. हे काय? तुमच्या आबासाहेबांचं मृत्यूपत्र आहे हे, बदललेलं. काय बदललेलं? ह्यानुसार सगळं काही तुमच्या नावावर झालेलं आहे सम्राटराव. ह्यावर आबासाहेबांची अगदी हुबेहूब सही आहे. बघा, कोणाला कळणार देखील नाही. हे जाऊन तुम्ही आधी ताबडतोब तिजोरी ठेवा, कारण हे सगळं झालंय म्हटल्यानंतर देव्यानी आधी वकिलाला बोलवेल आणि वकिलाच्या हातात हेच मृत्यूपत्र पडायला हवं, म्हणजे सगळे फासे तुमच्या बाजूने पडतील. बराबर, संधे फासे आमच्याच बाजूने पडतील, म्हणजे बाजी आमचीच. मग जाऊन देऊ संध्यासनी, सम्राट राव म्हणतात आमसनी, आमचा नाद करायचा नाही. बघास तुम्ही. आबासाहेब, तुमचा खेळ तरी संपला, संग्राम आणि देवयानी आता तुमचा नंबर. अहो अगं, तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीयेस, असं नको करूस ग. आऊ साहेब, हे घ्या दूध प्या. आमासनी काय बी नगाय, असं काय करताय आऊ साहेब? अहो ह्या परिस्थितीत तर तुम्ही. हय, काय झालं परिस्थितीला? हा, काय झालं परिस्थितीला? काय बी झालेलं नाही आमासनी, खात्री हाय. आमचं सर्जरा सुखरूप परत येतील. हो साहेब, तुमचं म्हणणं पटतंय मला. आपण हार मानायचीच नाहीये, पण आऊ साहेब, असं उपाशीपोटी राहून कसं चालेल? तुम्हीच घरातल्या थोरल्यात, तुम्हीच असा हट्टीपणा केला तर चालेल? आणि आऊ साहेब, मामंजी आल्यानंतर त्यांना कळलं की तुम्ही त्यांच्या काळजीपोटी अन्न पाणी सोडलं होतं, तर ते आवडेल त्यांना. नाही ना, मग हे घ्या प्या बर. प
बस तुझके विमा भाऊजी कुठे आहेत? फोन केला होता मगाशी, आता येतीलच इतक्या. बर, मी आऊसाहेबांना गोळ्या देऊन येते.